सांगली जिल्ह्यामध्ये जून दोन हजार एकवीसपासून ते फेब्रुवारी दोन हजार बावीस या कालावधीमध्ये बेकायदेशीर सावकारीवर ठोसपणे कारवाई करण्याचे नियोजन करून पोलीस प्रशासनाने पासष्ट केसेस केल्या आहेत त्यामध्ये एकशे पंधरा आरोपी यांच्यावर कारवाई करून दहा लाख बावन्न हजार पाचशे अडतीस रुपये रोख रक्कम सावकारीत वापरलेल्या आठ चारचाकी वाहनं सोळा मोटरसायकल असा एकूण शहाण्णव लाख त्रेपन्न हजार दोनशे अडतीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यापुढेही अशाच प्रकारे सावकारीवर कडक कारवाई करण्यात येईल यासाठी पीडितांनी जिल्हा अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केलं आहे सावकारी करणारे व्यक्ती कोरे चेक कोरे स्टॅम्प या माध्यमातून तारण घेतात काही सावकार वाहने तारण घेतात काही सावकार शेती घर खरेदी करून त्यानंतर ती शेती ते घर फिरवून देण्याचे बोलीवर मासिक व्याज घेतात व्याज देणारी व्यक्ती मासिक व्याज घेणे आठवड्याला व्याज घेणे आणि हफ्त्याचे तारखेस व्याज दिले नाही तर त्या दिवसापासून प्रत्येक दिवसाला पाचशे रुपये दंड आकारणी करतात एकंदर कर्जदार पीडित यांना अत्यंत त्रास देऊन मुद्दल रकमेच्या तीन ते चार पट रक्कम व्याज स्वरूपात स्वीकारतात अशा सावकारावर ठोस कारवाई सांगली जिल्हा पोलीस विभागाकडून करण्यात येते भीशीच्या माध्यमातून उसरणवार पावतीच्या माध्यमातून नोटरीच्या माध्यमातून बेकायदेशीर सावकारी केली जाते आणि त्यानंतर चेकचा वापर करून अगर नोटरीचा वापर करून चलनक्षम कायद्यान्वये दिवाणी दावा करून पीडितास कायदेशीर मार्गातून वेठीस धरले जाते या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सावकारीमध्ये जे पीडित असतील त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे समक्ष येऊन आपल्या व्यथा सावकारी सेलकडे मांडाव्यात याबाबत निश्चितच संबंधित सावकारावर ठोस कारवाई केली जाईल कोणाच्याही दहशतीखाली न राहता उघडपणे तक्रारी अर्ज दाखल करावेत तसेच नोटरी काम पाहणारे ॲडव्होकेट यांनी देखील जे सावकारी करतात नोटरी माध्यमातून अगर उसणवार पावती माध्यमातून रक्कम कमी देऊन जादा रक्कम दिलेबाबत नमूद करण्यात येते याबाबत पाबंदी घालण्यासाठी करण्यात येणारे व्यवहार हे चेकच्या माध्यमातून अगर बँक खात्यावर रक्कम टाकून अचूक व्यवहार करण्याबाबत संबंधित व्यक्तींना सांगण्यात यावे। बऱ्याच तक्रारीमध्ये या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने सावकार हे बेकायदेशीर सावकारीचा वापर कायदेशीर माध्यमातून करून घेत आहेत कृपया याबाबत आपण संबंधित व्यक्ती यांना योग्य मार्गदर्शन करावे आणि रोखीचे व्यवहार यातून चालणार नाहीत याची खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केले आहे मी दीक्षित गेडाम जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली सांगली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी बेकायदेशीर सावकारी सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये एक सावकारी सेल तयार करण्यात आलेला आहे सांगली जिल्हावासियांना आव्हान आहे की जे कोणी पीडित व्यक्ती अवैध सावकारीमध्ये अडकलेले आहेत त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सावकारी अवैध सावकारी सेलला संपर्क साधावा याच्यामध्ये जी पीडित व्यक्ती आहेत त्यांच्या तक्रारीची योग्य दखल घेण्यात येत तसे आहे तसेच पीडित व्यक्ती यांची सुरक्षेची जबाबदारीसुद्धा पोलीस डिपार्टमेंटने या ठिकाणी घेतलेली आहे सन दोन हजार एकवीसमध्ये आपण सावकारी अवैध सावकारी विरोधात विशेष मोहीम सुरू केलेली आहे त्या अनुषंगाने सन दोन हजार एकवीसमध्ये एकूण अठ्ठावन्न अवैध सावकारीचे केसेस जिल्ह्यामध्ये करण्यात आलेले आहेत त्यामध्ये एकशे आठ आरोपी यांना अटक कर करण्यात आलेली आहे व जवळजवळ एक्क्याऐंशी लाखाचा रोख रक्कम व इतर मुद्देमाल हे जप्त करण्यात आलेला आहे तसेच सन दोन हजार बावीसमध्ये सात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये एकूण सात आरोपी यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच बावीस लाखाचा जवळजवळ मुद्देमाल हे हस्तगत करण्यात आलेलं आहे पोलीस अधीक्षक या नात्याने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की जी कोणी व्यक्ती अवैध सावकारीमध्ये अडकलेली आहे त्यांनी कृपया पुढे यावं पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आम्हाला संपर्क साधावा आणि या वृत्तीला या बेकायदेशीर सावखरीला आपण सर्वांनी मिळून आडा घालावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद